नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी मराठी विषयातील 11व्या क्रमांकाची कविता नाखवा दादा या कवितेचे गायन, स्पष्टीकरण आणि शब्दार्थ अभ्यासणार आहोत। प्रथम आपण कवितेचे गायन करूयात। पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय नखवा दादा नखवा दादा हाडी पल्याड जान काय नखवा दादा नखवा दादा हाडी पल्याड जान काय पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय पल्याड या वेळी सोन्या तुझे काम काय आभाळाचे निळे पान
सोन्या तुझे काम काय गवड शान चालेल काय सोनसा गवड शान चालेल काय सोनसळ्या गवड शान चालेल काय। कविता स्पष्टीकरण। कवितेचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊयात। या कवितेमध्ये एक लहान मुलगा नाखवा दादाला होडीतून खाडीच्या पलीकडे न्यायला विनंती करत आहे। या कवितेत खाडीच्या पलीकडील डोंगरावरच्या निसर्गदृश्याचे अतिशय सुंदर वर्णन कवयित्रीने केले आहे। कवितेतील प्रत्येक कडव्याचा भावार्थ समजून घेऊयात। नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय। एक लहान मुलगा नावाडी दादाला म्हणजे नाखवा दादाला म्हणतो, अहो नाखवा दादा मला खाडीच्या पलीकडे न्याल का। नाखवा दादा त्या लहान मुलाला विचारतात, अरे सोन्या यावेळी खाडीच्या पलीकडे तुझे काय काम आहे। खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान। तो लहान मुलगा म्हणतो, खाडीच्या पलीकडे उंच डोंगर आहे, त्या डोंगरावर हिरवे रान आहे, सकाळचे कोवळे ऊन जेव्हा त्या माळरानावर पडते तेव्हा ते रान खूप सुंदर दिसते। हिरव्या राणी शुभ्र ससे सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने कुंजा आपले फुगवतील गाल। त्या हिरव्या रानामध्ये पांढऱ्या शुभ्र ससे आहेत, त्या सशांचे डोळे इतके लाल आहेत की त्यांच्या लाल डोळ्यांना पाहून गुंजा देखील रागावून गाल फुगवून रुसून बसतील। मुलांनो, गुंज नावाची एक वनस्पती असते। या गुंजेच्या झाडावरील लाल बिया या लाल लाल असतात। या गुंजांपेक्षाही सशाचे डोळे लाल आणि सुंदर आहेत असे वर्णन कवयित्रीने या कवितेमध्ये केले आहे। फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाती पक्षी आपले फुलवून अंग। फुलाफुलांवर सोनेरी रंगाची फुलपाखरे बागडतात, पक्षीसुद्धा फुलपाखरांबरोबर आपले पंख पसरून उन्हात नाहतात। पानापानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख। पानापानांवर दवबिंदूंचे लाखो हिरे चमकत आहेत। मुलांनो, थंडीच्या दिवसामध्ये दवबिंदू पानांवर दिसतात हे तुम्ही पाहिले असतील। ते पानांवरचे दवबिंदू लाखो हिऱ्यांसारखे चमकत आहेत। सकाळच्या कोवळ्या उन्हात आभाळाचे निळे पंख झगमगत आहेत। आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान। आभाळात निरनिराळे रंगीत ढग तरंगत आहेत, त्या ढगांमागे इंद्रधनुष्य उमटले आहे। इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घेत घेत मला खाडीची शोभा पाहायची आहे। नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, सोनसळ्या कवडशा न नेऊन चालेल काय। अहो नाखवा दादा,
हे सर्व सुंदर दृश्य पाहण्यासाठी मला तुम्ही खाडीच्या पलीकडे न्याल का? यावर त्या लहान मुलाला नाखवा दादा म्हणतात, अरे माझ्या सोनेरी कवडशा, तुला खाडी पलीकडे न नेऊन मला चालेल काय? नाखवा दादा त्या लहान मुलाला म्हणतात, मला तर तुला त्या खाडीच्या पलीकडे न्यावेच लागेल. त्यावर तो लहान मुलगा म्हणतो, नाखवा दादा नाखवा दादा, खाडी पल्याडे नेण्यासाठी काय घ्याल? काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल. लहान मुलगा नाखवा दादाला विचारतो, नाखवा दादा खाडी पलीकडे नेण्यासाठी तुम्ही माझ्याकडून काय घ्याल? मुलाचे तिरेरागस रूप पाहून नाखवा दादा त्या लहान मुलाला म्हणतात, अरे सोन्या मला तुझ्याकडून दुसरं काही नको, फक्त तुझ्या या गोबऱ्या गालांची एक पापी हवी आहे. कवितेतील काही शब्दार्थ पाहूयात. नाखवा दादा म्हणजे नावाडी किंवा होडी वल्हवणारा. पल्याड म्हणजे पलीकडे. शुभ्र म्हणजे पांढरे. गुंजा गुंजेच्या झाडावरील लालबिया. संगे सोबत. नाती आंघोळ करतात. दवबिंदू दवाचे थेंब. हिरे रत्ने. लाख लक्षावधी. झगमगती चमकतात. पाख पंख. इंद्रकमान इंद्रधनुष्य. शान दिमाग किंवा शोभा. सोनसळ्या म्हणजे सोनेरी. कवडसा उन्हाची तिरीप. मुलांनो आज या व्हिडिओमध्ये नाखवा दादा या कवितेचे गायन, स्पष्टीकरण आणि शब्दार्थ अभ्यासले. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबरच माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा. मुलांनो स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या इयत्तेतील सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही अभ्यासू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.